राज्यात काल 50 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले, त्यापैकी 36 रुग्णांची नोंद पुण्यात झाली, त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांची आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाहून गरज पडल्यास पुण्यात कडक निर्बंध लावण्यात येऊ शकतात, असा अंदाज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वर्तवला आहे. पुण्यातील कोरोना स्थितीवर मोहोळ यांनी आढावा बैठक घेतली. पुण्यात 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या 8 दिवसात पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या तब्बल 4 पटीनं वाढली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नव्यानं बाधित झालेल्यांपैकी लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली जात असून 80% बाधित लोकांनी दोन्ही डोस घेतले असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीनं पोहोचण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न केला जाणार असल्याचंही मोहोळ म्हणाले.